ते प्रचंड वादळ झालं, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ब्रॉन्झचा जो पुतळा होता तर तो पडल्याबद्दल शासनातर्फे PWDतर्फे तातडीने फिर्याद नोंदवली. तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे. नाही, आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे, तू तो फरार राहिला. हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे. पोलिसांनी आता त्याला अटक करून कोर्टासमोर हजर केलं. पुतळ्याची सर्व तऱ्हेची खातरजमा केल्यानंतरच त्याचं अनावरण झालेलं आहे. तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती, त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते, काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे, त्यामुळे तज्ञांचा अहवाल न येता घिसडगायने 10 तासांमध्ये फिर्याद ओढली जाते. मालवण येथे 26 ऑगस्ट रोजी दुपारी जे प्रचंड वादळ झालं, जे सर्वत्र कोकणात इतरत्रही जाणवलं, आमच्या मुंबईत देखील जाणवले वारे, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ब्रॉन्झचा जो पुतळा होता जो आरोपी क्रमांक 1 जयदीप आपटे यांनी बनवलेला आहे, शिल्पकार यांना त्याने ज्याबद्दलचं कंत्राट टेंडर डॉक्युमेंट हे नेव्हल डॉकयार्डनी टेंडरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाडून त्यांना जे दिलेलं होतं, कायदेशीरदृष्ट्या सक्षम तऱ्हेचं ते कागदपत्र डॉक्युमेंट आहे, तर तो पडल्याबद्दल शासनातर्फे PWDतर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 यांनी ती फिर्याद घटना घडली 1 वाजायच्या आसपास 10 तासामध्ये तातडीने फिर्याद नोंदवली. मागच्या वर्षी साधारण याच सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये 7 तऱ्हेच्या पुतळे म्हणा, मूर्ती म्हणा, प्रतिमा म्हणा, देवांच्या विविध देवदेवतांच्या, या देखील तिथे निर्माण झालेल्या वादळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली. चौकशी अद्याप सुरू आहे की कशामुळे या उखडल्या गेल्या, वाऱ्याचा इफेक्ट होतो का वगैरे वगैरे. इथे अत्यंत घिसडगायनी जी व्यक्ती केवळ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे, ज्याला मेटलर्जी म्हटलं कुठलंही ज्ञान नाही आहे, आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठले मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे, तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने 8 तासामध्ये त्यांनी जी फिर्याद नोंदवली आणि त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून यांना त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईनवर जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध 133 क्रमांक 20-24 ही फिर्याद ओढली गेली. तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत ती जी कलमं नवीन BNS च्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय IPC नुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट मर्डर 307 जुना जो आहे किंवा 336-338 ही शारीरिक इजाच्या संदर्भामधली जी काही कर्म आहे ती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे. या संपूर्ण FIR मध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जे कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे ही जी BNS ची कलम ओढली गेलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच फिर्याद बोलत नाही आहे. त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती आक्षेप घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या तरीचा निष्काळजीपणा दाखवला, निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर. पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती, त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते, काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे, त्यामुळे तज्ञांचा अहवाल न येता घिसडगायने 10 तासामध्ये फिर्याद ओढली जाते. हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे. मेलबर्न कोर्टाने आमचं सर्व म्हणणं चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं आणि यातील आरोपी क्रमांक 2 चेतन पाटील यांना अगोदर 5 दिवसाची पोलीस कस्टडी होती आणि काही कायदेशीर बाबी असतात त्याची कल्पना आहे, त्यामुळे आम्ही सहकार्य करण्यासाठी आम्ही पोलिसांना अगोदरच आम्ही
पासपोर्ट संदर्भात डिटेल्स दिलेले आहेत. जी काही वर्क ऑर्डर पाहिजे पोलिसांना ती देखील आम्ही पोलिसांना देत आहोत. त्यामुळे सर्व तऱ्हेचं जे काही सहकार्य आरोपीकडनं अपेक्षित आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत. अशा परिस्थितीत आम्हाला कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी अशी आमची याचना होती. निर्माण कोर्टाने सर्व विचार करून 10 तारखेपर्यंत पुढील 5 दिवस आरोपी क्रमांक 1 आणि 2 देखील यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे. आता त्यांना 10 तारखेला निर्माण कोर्टापुढे आणलं जाईल. पण एक लक्षात घ्या की माननीय पंतप्रधानांच्या हस्ते एखाद्या वास्तूचं म्हणा किंवा पुतळ्याचं अनावरण होतं तेव्हा सर्व तऱ्हेची त्याची इन्स्पेक्शन ज्याला म्हणतो निगराणी म्हणतो ती केल्यानंतरच तो पुतळा तिथे उभारण्यात आलेला आहे. असा लेचापेचा कोण पुतळा उभारत नाही. आणि कारण पंतप्रधानांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे सर्व तज्ज्ञ मंडळ येऊन अगोदर 8-8 दिवस जाऊन सर्व तऱ्हेची पाहणी करतात. त्या सर्व पाहणीला तो पुतळा पुरून उरला टिकला तो सर्व चाचण्यांना आणि म्हणूनच तो दौरा ओके केला गेला. त्याचं अनावरण टिक मार्क झाली त्याला आणि ते अनावरण घडलं. त्यामुळे नेव्हीनी काही याच्यात चुकीचं केलं अशातलाही भाग नाही आणि मुळात नेव्हीनी त्याचं इन्स्पेक्शन केलं त्याची निगराणी केल्यानंतरच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संमती दिलेली आहे. अन्यथा नेव्हीनी आक्षेप घेतला असता की ह्याच्यामध्ये ह्या त्रुटी त्या दुरुस्त करा नंतर आपण उद्घाटन करू तसा काही प्रकार घडलेलाच नाही आहे. त्यामुळे पुतळ्याची सर्व तऱ्हेची खातरजमा केल्यानंतरच त्याचं अनावरण झालेलं आहे आणि त्याचं सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणं ही फार मोठी बाब आहे आणि गंभीर बाब आहे. त्यामुळे सर्व ज्या काही अगोदर अपेक्षित ज्या काही गोष्टी होत्या त्या नेव्हल डॉक्टरकडनं झालेल्या आहेत आणि म्हणूनच उद्घाटन त्याचं रिसर घडलं. त्याचा मंथली मेंटेनन्स जो आहे तो PWDकडे आहे परंतु कंत्राट जे आहे ते नेव्ही आहे आणि केंद्र सरकारचा उपक्रम आहे नेव्ही. एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत PC संपण्यात आलेली होती. आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे. त्याच्यामुळे तो सखल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली. 1 नंबरच्या आरोपीला 5 दिवस आणि 2 नंबरच्या आरोपीला आता 10 दिवस झाली. त्याच्यामुळे तसंच चौकशी कामी कोर्टाने सुद्धा आमचे मुद्दे काय जे होते ते मान्य केले. त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने PC दिली. नाही, आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे. आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोरवरनं आणि कुठे गेलं त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात काही चुकी नाही आहे, परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं. पोलिसांनी कुठे अटक केली? इंदोरला की कल्याणला? कल्याणला अटक केली.